मित्रांनो, आपल्या दुर्गाबाबा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारची ती बेल आयकॉनही दाबा. सगळे रेडी आहे? सगळे नमस्कार मंडळी. आणि आज आपण जाणार आहोत जंजिरा किल्ल्यावर. आणि त्याच्या आधी आता आपण जरा नाश्ता वगैरे करून घेऊ. इकडे सगळा आपला बंदोबस्त आहे, मंडळी बसली बाकीची, आणि आपण पण आता नाश्ता वगैरे करू आणि जंजिऱ्यासाठी निघूयात. आपण फायनली जंजिरा किल्ल्याकडे निघालो आहोत आणि अलिबाग वरून मुरुडला पोहोचायला आपल्याला 1.5 तास लागेल. आणि मुरुडहून राजपूर हे गाव साधारणतः 4 किलोमीटर आहे आणि तेथेच जंजिरा हा किल्ला आहे. आपल्याला समोर दिसतोय हा सिद्दी शाह महमूद खान याचा अहमदजंग राजवाडा आहे. येताना रस्त्यात जवळजवळ 2 ठिकाणी पावती करावी लागली. त्यातला हा परिसर खरंच खूप सुंदर आहे. आणि आता आपण मुरुड बीचपर्यंत पोहोचलो आहोत. मुरुडपासून थोड्या अंतर पुढे आल्याबरोबरच इथून आपल्याला जंजिरा किल्ला दिसतोय. हे आहे राजपुरी गाव. भारत स्वतंत्र झाल्यानंतर जंजिरा किल्ल्यातील लोक येथे येऊन स्थायिक झाले. नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो जंजिऱ्याच्या इथे आणि आता इथून आपल्याला बोट करायची जंजिऱ्यापर्यंत जायला. गर्दी बऱ्यापैकी दिसतीये, त्याच्यामुळे आता मी तिकडे चाललोय ते बुक करायचं, कारण आपली बरेच मोठी टीम आहे आपल्यासोबत, त्याच्यामुळे सगळ्यांचं आपण जवळजवळ एकाच बोटीत करायचं बघतोय. आणि आता बघू तिकडे नंबर लावतो मी आणि मग आपण बोटीचा आपण प्रवास करायचा आणि जंजिऱ्याबद्दल पण आपल्याला सगळी माहिती घ्यायचीच आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पहिली बोट ही सकाळी 8:30 वाजेपासून सुरू होते. ते आपल्यासाठी तिकीट काढतोय. प्रवेश केल्याबरोबर डावीकडे हा दरवाजा दिसतो आणि वर हा घुमट दिसतो. उजव्या बाजूलाच आपल्याला समोर हे शर्बाचे शिल्प दिसते. समुद्राच्या लाटांच्या सतत माऱ्यामुळे येथील दगड झिजला आहे, पण त्यातले जोडणीचे मटेरियल अजून पण शाबूत आहे. नमस्कार मंडळी, आता आपण आलो आहे ज्या एंट्रान्स गेटने आपण आलो त्याच एंट्रान्स गेटने च्या वर आहे मी आता उभा. आणि इथले जे बुरुज आहे हा इतक्या म्हणलं वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने बांधला गेला आहे की इथून जेव्हा तुम्ही बाहेर बघता तेव्हा इथं तुम्हाला मोकळा स्पेस मिळतोय पूर्ण. आणि तुम्ही जिथून बघता ते एक छोटी कमान आहे, म्हणजे तुम्हाला इथून बाहेरच्यावर तुम्ही खूप इझिली अटॅक करू शकता कोणत्याही याच्यावर. आता आपण त्याच महादरवाजाच्या वर जातोय मित्रांनो. ते काहीतरी रूम सारखं एक स्ट्रक्चर दिसतंय मला. इथून ते स्टील सुद्धा वापरलं गेलंय स्लॅबमध्ये. हे नंतरचं स्ट्रक्चर आहे का माहीत नाही. स्लॅबमध्ये वापरलेलं स्टील सुद्धा इथं दिसतंय आणि पूर्ण झाडांच्या मुळा वगैरे इथं भिंतीत घुसल्यात. मित्रांनो, आणि मी आता जिथं उभा आहे ज्या द्वारातून आपण आलो त्याच्या बरोबर टॉपला, तर म्हणजे किल्ल्याचा जो टोटल भाग आहे तो किती मोठा आहे त्याची कल्पना तुम्ही इथं करू शकता. आणि आता आपण एक एक करत जी तटबंदी आहे ती बघू, आधी ज्या तोफा आहेत त्या बघू आणि त्याच्यानंतर जे मधल्या 2 विहिरी आहेत गोड्या पाण्याच्या त्याही बघू, त्याच्यानंतर जो महल आहे असा एक एक ठिकाणी आपण जाऊ आणि व्हिजिट देऊ. आपल्याकडे जवळजवळ 1 तासाचा वेळ आहे, त्याच्यात आपण हे सगळं कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करूया.
मित्रांनो, ही जी तोफ आहे ती आहे कलाल बांगडी तोफ, आणि ही तोफ पूर्ण भारतात 3 नंबरची तोफ आहे जी जंजीरा आहे. कलाल बांगडी जो है इसको कैसा बनाया हुआ मैं आप लोगों को बताता हूं. यानी जो इसको जो रिंग टाइप में, जैसे औरतों के हाथ में रिंग होता है ना, रिंग टाइप में लाके इसको ज्वाइंट किया हुआ है. यानी इसको बनाया हुआ है पंच धातु से बनाया है, 5 मीटर से बनाया हुआ तोप है. इस वजह से तोप भी गर्म नहीं होती. 5 मीटर से बनाया हुआ तोप है तो रिंग टाइप में इसको लाके ज्वाइंट किया हुआ है. ज्वाइंट कैसा किया हुआ है, जैसे हम लोग इस टाइम पे इलेक्ट्रॉनिक का इस्तेमाल करते हैं वेल्डिंग वगैरह का, उस टाइम पे वेल्डिंग वगैरह नहीं थी तो उन लोगों ने किस तरह इसको ज्वाइंट किया हुआ, कच्चे जो आता है शीशा इसको पिघला के इन लोगों ने जो है इसको ज्वाइन करके बनाया हुआ. ये दूसरी जीतली तोपे थी है गोमुख, और यह तीसरे तोपे से नाम है चावड़ी तोप. ये देखो इस किले के अंदर जो 550 घरों की बस्ती थी और 2500 लोग रहते थे. यानी 2500 लोग जो रहते थे उन लोगों को राजा का जो बुलाना होता था तो यानी उनकी घरों पे जाके नहीं बुलाना पड़ता था. उन लोग किस तरह बुलाना पड़ता था, जो व्हाइट वाली जामन की थी ना तो खड़े लोग हैं वो जो है उसको नगाखाना बोलते हैं. नगाखाना ड्राम बजाने की जगह, जब जब ड्राम बजाने के बाद सबको अनाउंस हो जाता था कि राजा का बुलावा आ गया तो उन लोग आके खड़े हो जाते थे इसके अंदर. ये राजा का राज दरबार पहले से, यानी इसके अंदर जो लोग सभा हो गया सब कुछ जो है इसके अंदर होता था, लोग आके इसमें खड़े हो जाते थे. मित्रांनो, हा आहे शाही तलाव आणि समोर जो दिसतोय तो आहे राणीचा शीश महल. ज्यावेळी सकाळची सूर्यकिरणे ही शीश महलावर पडत तेव्हा पाण्याचा रंग हा 7 रंगात दिसत असे आणि त्यामुळे पाणी स्थिर असणं अतिशय अत्यावश्यक होतं आणि पाण्याचा वापरही करायचा होता. त्यामुळे ही एक त्यांनी टेक्निक त्यावेळेस शोधून काढली असं म्हणावं लागेल की जर बाकी कोणाला पाण्याचा वापर करायचा असेल तर ते येथून पाण्याचा वापर करू शकत असत, त्यामुळे पाण्याची लेव्हल खालीवर होऊ शकते पण आतलं जे पाणी आहे ते कधी हलणार नाही. जे शीशमहल जो शीशमहल जो था, जब बादशाही खलास होने के बाद राजाने जो खुद ने उसका जो मटेरियल जो निकाल के लेके चला गया, जैसा आप लोगों ने मुरूड से आने के दरमियान में देखा होगा एक पैलेस है, नवाबी पैलेस है ना, नवाबी पैलेस जो अभी कंस्ट्रक्शन का काम चला है. यानी वो जो नवाबी पैलेस है उनकी 14वीं पीढ़ी अभी भी वहाँ पे रहती है सिद्दी अहमद को. और ये पानी जो है, ये पानी जो मीठे पानी के जो दो तालाब है, ये पानी जो है यानी ये पानी बारिश का पानी नहीं था. ये पानी क्या, यानी पानी जो बारिश का होता था खराब हो जाता था सूख जाता था, ये पानी है स्प्रिंग वाटर जो जमीन में से निकला हुआ. तो आजू बाजू में सॉल्ट वाटर है और बीच में मीठा पानी लग गया. इस वजह से सिद्दी ने जो इसका नाम रखा जंजीरा फोर्ट, यानी उनके फैमिली का नाम नहीं रखा. जजीरा मिस अरबी में बोला जाता है आइलैंड को, जरा यानी जो स्प्रिंग वाटर और मराठी में हम लोग जल को पानी बोलते. तो सिद्दी ने जो इसका नाम रखा जंजीरा फोर्ट. और ऊपर बाजू में देखो उन लोगों को फ्लैग लगता था ग्रीन कलर का. 26 जनवरी 15 अगस्त को जो हमारा हिंदुस्तानी तिरंगा लगता है. जंजिराच्या बालेकिल्ल्याच्या येथून समोर छत्रपती संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग नजरेस पडतो. जंजिराची तटबंदी बुलंद आहे, असे 19 बुरुज आहे. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटापेक्षा जास्त आहे. जागा दिसती तुम्हाला झेंड्याची, तर या ठिकाणी म्हणजे जे सिद्धी आणि त्यांचं जे म्हणजे त्यांची जी पूर्ण सल्तनत होती तर त्याचा झेंडा इथे मागे फडकवला जायचा. आणि किल्ल्याच्या पूर्ण टॉपची जागा आहे आणि इथून तुम्ही पूर्ण किल्ल्यात कुठे काय हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं वरच्या साईडने. आणि बाकी आजूबाजूचं कोण आक्रमण करणार आहे का वगैरे तर 360 तुम्ही इथून तुम्हाला बघता येईल अशी जागा त्यांनी ही इथं टॉपला केली होती. बंद आहे हा दरवाजा. जैसे यहाँ पे एक विंडो बनाया हुआ था, एक गेट था, यानी अभी ये बन की हुई दीवार है. यानी जब आउटसाइड से आप लोग देखेंगे तो एक विंडो दिखेगी, किसी को पता नहीं चलेगा कि यहाँ पे कोई गेट बनाया हुआ है. क्योंकि राजा का राज दरबार इधर था, शीश में इधर था, किनारा भी इस तरह से कनेक्ट था. यानी कोई अटैक करता है तो इधर से आउट होने की जगह इमरजेंसी एग्जिट बनाया हुआ. चोर दरवाजा, चोर दरवाजा बोलते. यानी उन लोगों को पानी को हाईटाइट भी है, उन लोगों को दीवार जो पड़े ना नाव लगाई हुई रहती. यानी सेंकर जो है ना, सेंकर पे नाव बांधी हुई रहती थी. कोई अटैक करता है नाव डाल के भी आउट होने की जगह था. ये इमरजेंसी एग्जिट है, चोर डंडी गेट बोला जाता है. जंजिरा किल्ल्यावरचे एकूण 19 बुरुज आहेत, त्यातल्या एका बुरुजावर आता आपण आहोत. आणि त्याचा जे 3 भाग आहेत म्हणजे वरचा, मधला आणि जो खालचा जमिनीच्या खाली, तर आता आपण आहोत मधल्या भागात. आणि हे बाहेर असं दृश्य दिसतंय. आता आपण वरच्या भागात जाऊन बघू की हा बुरुज
कसा आहे दिसतो आणि त्याची भांडणी कशी आहे। इस किले के अंदर जो है पहले लोग आना जाना करते थे, जैसे आप लोग अभी नाव से आए, उस टाइम पे लोग नाव से नहीं आते थे। हजार साल पहले जो आना जाना करते थे लोग एक टनल से, यानी मराठी में हम लोग भोयाड़ बोलते हैं। वो टनल कहाँ से निकाला हुआ मैं आप लोगों को बताता हूँ। ये टनल जो निकाला हुआ इधर से, देखो यूंडी देखिए स्ट्रिपिंग है, इस तरफ से जो निकाला हुआ है तो सामने वाली बाजू में एक व्हाइट कलर की जो मीनार दिख रहे हैं, ब्लैक कलर का गेट दिखता हुआ था, और उन लोगों की खेती बाड़ी उस तरफ चलती थी। लोग जो आना जाना करते थे इस टनल से आना जाना करते थे, अब नाव से नहीं। जो अभी टनल जो है बंद करके रखा हुआ है, जैसे जब सेंट्रल गवर्नमेंट के हाथ में चला गया तो हर किले के खुफिया रास्ता जो है गवर्नमेंट ने बंद करके रखा। पण इकडून जेव्हा आत येतो तेव्हा वरचा जो सर्क्युलर बुरुज होता मित्रांनो, तर या अशा त्याच्या चारही वाटा जाता आणि आपण चौफेरीतून लक्ष ठेवू शकतो। इकडं कदाचित त्यांनी बुजलेला आहे इथला खिडकी जी येते बघ बरं काय तिकडे खिडकी आहे फक्त बुजलेले। हे जे होतं मित्रांनो हे पूर्ण खालच्या जमिनीच्या लेवलचे, हे म्हणजे जे आपण मधला मजला पाहिला त्याच्या वरचा मजला पाहिला आणि ग्राउंड लेवलला, आणि या ठिकाणी फक्त या छोट्या खिडक्या दिल्या आहे कारण इथून पाणी नको आत येऊ शकायला, आपण शत्रूवर लक्ष ठेवू शकतो। मित्रांनो खूप मोठा किल्ला आहे, आम्ही आता केव्हापासून फिरतोय अजून पण चालूच आहे, आणि तिथले जे बोटीवाले आणि ते गाईड लोक आहेत ते म्हणत आहेत की चला पटकन, आणि अजून फिरायचं आहे, त्याच्यामुळे मी आता जरा या साईडला येऊन गेलो आहे आणि आता बघूया। हे जे पाणी मित्रांनो इथे तुम्ही इथं पाण्याचा वापर केला जायचा आणि जो मेन तलाव होता तो इकडच्या साईडला। हे काय मला कळत नाही, नक्षीकाम केलं इथं दगडावर। हा तो महल आणि त्याच्या बाजूला हे मस्जिद सारखं दिसतंय, प्रॉपर माहिती नाही। आणि इथे त्यांनी गेट लावलेलं आहे, ही मस्जिदच आहे कारण यातले आर्चेस वगैरे तसेच दिसतात आणि मध्ये कसं तरी काम चालू आहे। मित्रांनो आपण आता तो जो महल होता तिकडे जातोय, म्हणजे आपल्याला त्याच आतलं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहतो येईल। जरा बारीक वाट दिसली इकडे पोहर आल्या, म्हणजे कदाचित हा रस्ता महलाकडे जात असावा। यस ही मेन एंट्री आहे का नाही माहित नाही आपल्याला, फिक्स येस हाच तो मॉल। म्हणजे आता इथं पूर्ण झाडं वगैरे उगवली मित्रांनो, पण त्यावेळेस हा किती प्रचंड मोठा असावा, आणि हा मॉल काहीतरी 5 ते 6 मजले आहे असं सांगण्यात येतं। आता त्याचे जवळजवळ 3-4 मजले उरलेत। छत्रपती शिवाजी महाराजांना जंजिरा जिंकणं कधी शक्य झालं नाही, पण उसळत्या दर्यामध्ये 800 मीटरचा सेतू बांधून संभाजी महाराजांनी जंजिरा नेस्तनाबूत केला। यानंतर मात्र औरंगजेबाने डाव साधला, त्याला कळून चुकलं की जर जंजिरा मराठ्यांच्या हाती लागला तर समुद्रावर संभाजी राजांची सत्ता येईल। औरंगजेबाने हसन अली नावाच्या सरदाराला 40,000 सैन्याची फौज घेऊन कल्याण भिवंडी मार्गे रायगडाकडे पाठवले, त्यामुळे नाईला जास्त ती मोहीम अर्धवट ठेवून महाराजांना रायगडावर परतावे लागले। आणि तेव्हापासून जंजिरा महाराजांच्या हातातून सुटला तो कायम अजिंक्यच राहिला।